शेवगाव तालुक्यातील बोथेगाव ते गोळेगाव रस्त्यावरील गट नंबर 286 चे भूसंपादन करून मोबदला मिळावा या मागणीसाठी बोधेगाव येथील अल्पभूधारक शेतकरी सुलेमान बागवान, लाल अहमद बागवान, शिराज बागवान, महबूब बागवान या अल्पभूधारक शेतकऱ्यांनी शेवगावचे तहसीलदार यांना लेखी निवेदन दिले आहे। तसेच लवकरच आमच्या शेतजमिनीचे भूसंपादन होऊन शेतजमिनीचा मोबदला न मिळाल्यास 4 जुलै रोजी बोधेगाव येथील मंडळ कृषी अधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा लेखी इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। तसेच उपोषणादरम्यान होणाऱ्या परिणामांची जबाबदारी प्रशासनाची राहील असेही दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। तसेच निवेदनाच्या प्रति या अहमदनगरचे जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी पाथर्डी, कार्यकारी अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग अहमदनगर, मुख्य अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, पोलीस निरीक्षक शेवगाव, मंडळ अधिकारी बोधेगाव यांना माहितीसाठी दिल्या आहेत। शासनाने काही वर्षांपूर्वी बोधेगाव ते गोळेगाव या रस्त्यावरील असणाऱ्या इतर शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन करून त्यांना मोबदला दिला आहे। मात्र याच रस्त्यावर असणाऱ्या बोधेगाव येथील बागवान कुटुंबातील काही लोकांच्या जमिनीचे शासनाने अद्यापही भूसंपादन केलेले नसल्याने बागवान कुटुंबावर शासनाने एक प्रकारचा अन्यायच केला आहे असे दिसून येत आहे। त्यामुळे लवकरात लवकर शासनाने सदरील बागवान यांच्या जमिनीचे भूसंपादन करून त्याचा मोबदला द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। 286 गट क्रमांकमध्ये माझी जमीन आहे। माझ्या जमिनीमधून बोधेगाव ते गोळेगाव हा रस्ता गेलेला आहे। रस्त्याचे बांधकाम 286 मध्ये कच्चे बांधकाम झाले होते। त्याला जवळजवळ 50 वर्ष झाले। 2015 साली डांबरीकरण झालं, त्याच्यानंतर आता रुंदीकरण होत आहे। भगवानगड म्हणून रोड आहे। तर मला आमच्या 288 आणि 289 ह्या गट क्रमांकावाल्याला शेतकऱ्यांना पैसे मिळाले, त्यांचं भूसंपादन झालेलं आहे आणि त्यांना पैसे पण मिळालेले आहेत। परंतु आम्हाला 286 गट क्रमांकामध्ये भूसंपादनसुद्धा झालेलं नसून आणि पैसे आम्हाला मोबदलासुद्धा जमिनीचा मिळालेला नाही आणि तलाट्याने 2 एकर 80 आर म्हणजे 2 एकर जमीन रस्त्यामध्ये लावलेली आहे। परंतु भूसंपादन ऑफिसचं लेटर असं आहे का आम्ही भूसंपादित केलेली नाही, त्याच्यामुळं आम्ही हा रस्ता बंद केलेला आहे, काम होऊ देणार नाही अशी नोटीस दिलेली अवेळोवेळी। आणि आता 4/7/2022 मंगळवारी आम्ही उपोषणाला बसणार अशी नोटीस पण सर्व अधिकाऱ्यांना दिलेली आहे।